नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात माय ब्लॉग मराठी चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपणास मी दाखवत आहे या शेडनेटमधील ही हळद लागवड। तसेच पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये हळद लागवडीविषयी काही महत्त्वाची माहिती। मित्रांनो, शेडनेट हाऊस म्हणजे शेतातील तापमान आर्द्रताच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी उभारण्यात आलेला एक प्रकारचा मंडप। याचा वापर हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी तसेच उच्च गुणवत्ता व मूल्यांची भाजीपाला पिके उत्पादनासाठी करण्यात येत असतो। ठिबक सिंचन पद्धतीने जर पाणी द्यावयाचे असल्यास दोन सरीमधील अंतर 4 ते 5 फूट असे ठेवावे। तसेच हळदी पिकामध्ये शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर करावा। हळदीचे बियाणे प्रक्रिया करणे हे महत्त्वाचे आहे। हळद पिकास उष्ण व दमट हवामान हे चांगले मानवते, तसेच कडक हिवाळा या पिकास मानवत नाही। त्यामुळे हळदीची पाने वाढ ही काही अंशी थांबते। पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर 12 ते 15 दिवस असे ठेवावे। तसेच 8 महिने होईपर्यंत जमिनीच्या मजदुराप्रमाणे हळद पिकास पाणी देत राहावे। कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज ही मर्यादित होत जाते। जमिनीतील ओलावानुसार ठिबक सिंचन हे चालू ठेवावे। सतत पाणी सोडू नये। सतत ओलावा असल्यास हळकुंडे कुजतात व त्यामुळे कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव होत असतो। याच वातावरणात म्हणजेच पावसाळ्यानंतर हिवाळ्या रोग कंदमाशी खोडकिडा तसेच कंदकुज करपा या रोगांचा प्रादुर्भाव हा दिसून येतो। फळमाशीच्या नियंत्रणासाठी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान 15 दिवसाच्या अंतराने डायमेथेएट हे 30% प्रवाही 1 मिलीच्या प्रति लिटरला वापरावे। डायमेथेएट हे औषध तसेच खोडकिडा याच्या नियंत्रणासाठी निंबोळी तेल 5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी। हळद लागवडीसाठी फुले स्वरूप, सेलम, राजापुरी अशा प्रकारच्या काही जाती आहेत प्रामुख्याने, यांची निवड करावी। मित्रांनो, आपण पाहतात या लागवडीला मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। हे पाहू शकता आपण येथे शेण अजूनही शिल्लक आहे। तसेच ठिबक सिंचन व्यवस्था केलेली आहे। मित्रांनो, हळदी लागवडीपासून मोठ्यात मोठे उत्पादन मिळवण्यासाठी आपणास बियाणे चांगल्या प्रकारे ओढावे लागणार आहे। तसेच अंतर मशागत पते तसेच रोग पडतील त्यावर कीटकनाशकांची फवारणी वेळेस करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा।